मुंबई जुन्या महामार्गावर खंडाळा खाटातील अंडा पॉइंटजवळ रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक लग्झरी बस पलटी झाली. या बसमध्ये 48 विद्यार्थी होते. या अपघातात 2 विद्यार्थ्यांचं अपघाती निधन झालं असून 1 विद्यार्थी गंभीर जखमी तर अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी चेंबूर येथील मयंक ट्युटोरियल नावाच्या एका खासगी क्लासचे विद्यार्थी आहेत. घटनास्थळी खालापूर तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी सचिन वाघ, रणजित कवडे, रुपेश पाटील यांनी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना खोपोली शहरातील डॉ. जाखोटिया आणि पनवेलमधील MGM दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.